नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि महाराष्ट्रातल्या या सगळ्यात मोठ्या स्टुडिओमध्ये मी मिलिंद भागवत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार, तसंच मधु चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते। यासोबतच आपल्यासोबत आहेत आपले संपादक महेश म्हात्रे। आपल्या सगळ्यांचं स्वागत। चर्चेला जाण्यापूर्वी आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ती अर्थातच आकड्यांची, कारण गेल्या काही दिवसांपासून आकड्यांवरतीच बोललं जात होतं। आणि आता विधानसभा निवडणुकांच्या करता तमाम महाराष्ट्रानं जे मतदान केलेलं आहे त्या मतदानाच्या नंतर न्यूज 18 लोकमतनं आणि इप्सॉस या सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेनं मिळून जे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सर्वेक्षण केलं आहे त्यातले आकडे तुमच्यासमोर। आणि आकडे आपल्याला असं सांगतायत की भाजप 141 पर्यंत पोहोचू शकतो, शिवसेना 102 जागा मिळवू शकतं, काँग्रेसच्या वाट्याला मात्र अपेक्षेपेक्षा फारच कमी, 17 जागांवर काँग्रेसला समाधान मानावं लागू शकतं, राष्ट्रवादीची स्थिती काँग्रेसपेक्षा थोडी बरी असू शकते, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला 22 पर्यंत किंवा त्यापेक्षा 1-2 कमी जास्त प्लस मायनस इतक्या जागा मिळू शकतात। अन्य राजकीय पक्षांचा जर का विचार केला की ज्यांनी सरकारच्या विरोधात प्रचाराची मोठी राळ उडवून दिली होती त्या वंचितला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला, या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या मतदारांनी मतदान जरी केलं असलं तरी त्यांच्या पारड्यात विजय मात्र पडताना दिसत नाहीये। हे दोन्ही पक्ष आपलं खातं उघडणार नाहीत अशा प्रकारचा अंदाज या सर्वेक्षणातून समोर आलाय। MIMला एक जागा मिळेल, 2014 निवडणुकीत त्यांच्याकडे 2 जागा होत्या, MIMची 1 जागा कमी होईल। अपक्ष आणि इतर जे आहेत त्यांना 3 जागा मिळू शकतात। आणि आपण जर का विचार केला तर भाजपचे जे सर्व मित्रपक्ष आहेत जे गेल्या वेळेला इतरमध्ये होते, अन्यही काही जण होते, मात्र यावेळेला पहिल्यांदाच अशी स्थिती कदाचित असू शकते की अपक्ष आणि इतर यांची संख्या इतकी कमी राहील। आणि आपण या संदर्भात सविस्तरपणे चर्चा करूयात, या सगळ्या मान्यवरांचं मत जाणून घेऊयात। सगळ्यात पहिली प्रतिक्रिया अर्थातच भाजपपासून सुरुवात करूया, कारण भाजप करता आता दिवाळी तोंडावर आली आहे, तुमच्याकरता ही तर खूप मोठी गोड बातमी आहे। मी नक्कीच हे सर्वेक्षणाचे आकडे आले आहेत ते आनंददायी आहे, पण मी व्यवहारवादी आहे। नक्की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे युतीचं शासन येणार ह्याबद्दल मनात शंका नव्हती। आणि महाराष्ट्राच्या जनतेनं ही वाच त्या ठिकाणी आपण किती अंदाज बांधले तरी प्रत्यक्ष जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात, मग ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल, या शहरी भागामध्ये प्रत्यक्ष जे लाभार्थी आहेत किंवा ज्यांना या युती शासनाच्या काळामध्ये वेगवेगळ्या नागरी जीवनामध्ये असेल, शेतकरी कष्टकऱ्यांचं जीवन असेल, याच्यामध्ये त्यांना जी काम युती शासनाच्या कारभाराची अनुभूती आली, त्या अनुभूतीच्या आधारे त्या ठिकाणी आपण किती TV माध्यमातून, जाहीर सभातून, कितीही कोणत्याही पक्षाने, सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल, यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केलेली असेल, विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाने आम्ही 5 वर्षात काय केलं हे सांगितलं असेल, तरी प्रत्यक्ष समोर बसलेली जनता की जिला त्या ठिकाणी 5 वर्षामध्ये अनुभव आलेला आहे सत्तेचा, ते निर्णय करत असतात। आणि मला असं वाटतं हा जर निर्णय सत्य असेल आणि सत्य असावा, 1-2 आकडे इकडे तिकडे होऊ शकतात आपण म्हणालात तसे, तर तो आम्ही केलेल्या कामाची जनतेनं दिलेली पावती आहे। आणि कुठल्याही प्रकारे हवेत न जाता विनम्रपणे आमचा पक्ष, आमचे नेते, कार्यकर्ते ते स्वीकारतील। पण म्हणजे तुमचे पक्षाचे नेते महाराष्ट्रात आणि केंद्रात असा दावा करत होते की आम्ही जवळपास एक हाती सत्ता मिळवू शकू, पण ह्या तुमच्या दाव्याच्या तुम्ही जवळ